दरवर्षी कपाशी हे पीक लावत असतो आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे कपाशी हे एक पीक महत्त्वाचं असल्यामुळे हे नगदी पैसे देणारं पीक असल्यामुळे इथले शेतकरी सहसा कपाशीत लावतात. त्याच्यामुळे मी दरवर्षी कपाशी लावतो आणि कपाशीत आपल्याला बोंडाळी किंवा कोणती आयो असो काही असो याचं नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या शेतकरी सगळे वेगवेगळे यांचा कीटकनाशकांचा वापर करतात. त्याच्यात मी मागच्या वर्षी एक माझा मित्र आहे त्या दुकानदारांनी मला डिनिटॉल ह्या नावाचं औषध बोंडाळीसाठी वापरण्यासाठी त्यांनी हे मार्गदर्शन केलं होतं. तर हे डिनिटॉल हे एक औषध आहे, हे बोंडाळीसाठी चांगल्या प्रकारे काम करतं. मी मागच्या वर्षी याची फवारणी 2 वेळेस घेतलेली आहे आणि मला त्याचा रिझल्ट कपाशीसाठी एकदम चांगला आलेला आहे. आणि यावर्षी चालू वर्षात मी मागच्या शुक्रवारी आज 7 दिवसापूर्वी याची एक फवारणी घेतलेली आहे आणि त्याचाही मला रिझल्ट चांगला येईल असं मला यावर्षी वाटतं. त्या हिशोबाने मला मागचा रिझल्ट चांगला आला होता त्याच्यामुळे मी तिथं यावर्षी फवारणी केली. आणि मला सांगत असताना दुकानदारांनी सांगितलं की डेनिटॉल मारत असताना एकदा मारलं याला 14 ते 15 दिवसानं दुसरी फवारणी घ्यायची. तर मी आता मला आज 7 दिवस झालेले, आणखी 8 दिवसानंतर याची दुसरी फवारणी घेणार आणि याचं काय फरक पडतो काय नाही पडतो हे मला त्याच्यानंतर कळल्यानंतर मी आता याचं हे कंटिन्यू करणार. आणि मला याच्यात जे काय आढळून आलं ते मी लोकांना याचं सांगण्याचा प्रयत्न करणार आणि माझे जे शेतकरी बांधव आहे यांनीही याचा वापर करावा अशी माझी कळकळीची विनंती.